बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं सुशिक्षित बेरोजगारांसाठी आज मेळावा घेण्यात आला. महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील बेरोजगारांना उद्योग आणि व्यवसायासाठी प्रशिक्षण मेळावा घेण्यात आला. हा मेळावा बँक ऑफ महाराष्ट्र बिल्डिंग विद्यापीठ शाखेमध्ये घेण्यात आला. या मेळाव्यासाठी ग्रामीण भागातील 50 सुशिक्षित बेरोजगार सहभागी झाले होते. ग्रामीण भागात उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र आणि नाबार्डच्या सहकार्यानं हा उपक्रम चालला जातो. यावेळी संस्थेचे संचालक एम मालवेकर यांच्यासह प्रशिक्षणार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था औरंगाबाद ही 2003 पासून इथे आहे. या संस्थेचा मुख्य उद्देश असा आहे की ग्रामीण बेरोजगार युवक युवतींना छोट्या मुदतीची अल्पावधीची अशी प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करणे आणि हे एक खूप समाजकार्य म्हणून मला तरी वाटतं की हे समाजकार्य आहे. आणि यातून या संस्थेने प्रशिक्षण आत्तापर्यंत दिलेल्यापैकी साधारणतः 65-70% लोक आपल्या व्यवसाय स्वतःच्या बळावर किंवा आर्थिक सहाय्याने बँकांकडून घेऊन असे आपला व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि याचा उद्देश हाच आहे की त्यांनी त्याच ठिकाणी राहून ग्रामीण भागातच राहून आपल्या स्वयंरोजगाराच्या बळावर आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती उंचावी. आणि मला वाटतं की ह्या उद्देशामध्ये ही संस्था बऱ्यापैकी यशस्वी झालेली आहे. या का ही संस्था चालवण्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे आणि आमचे इथलं जे झोनल ऑफिस आहे किंवा आमचं मुख्य कार्यालय आहे पुण्याला यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम अतिशय जोमाने व्यवस्थित सुरू आहे.